सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। मी डॉक्टर दयानंद मोदी गवळे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय औरंगाबाद। जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या काही सुविधा आहेत त्याच्याविषयी मी बोलणार आहे। आपल्याकडं एक महत्वाकांक्षी प्रोग्राम चालू आहे, त्याचं नाव आहे असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम। आत्ताची जीवनशैली जी आद्य आहे, जगण्याची जी पद्धत आहे, त्यानुसारच हे आजार होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळं ह्यावर लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला रक्तदाब आहे, मधुमेह आहे, त्याच्यानंतर कॅन्सर आहे, या गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे। आणि त्यामध्ये त्याची सुविधा आपण बाहेर रुग्ण विभागात जिल्हा रुग्णालयामध्ये 36 नंबरच्या खोलीमध्ये केलेली आहे। 30 वर्षापुढील सर्व नागरिक, स्त्री असो पुरुष असो, त्यांनी आपली तपासणी करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये रक्तदाब तपासून घ्यायचा आहे प्रामुख्याने, तसंच रक्ताचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये किती आहे ते तपासून घ्यायचं आहे। त्यानंतर मग कॅन्सर, एक 5 कॅन्सर आहेत, त्यामध्ये तोंडाचा कॅन्सर आहे, महिलामध्ये स्तनाचा कॅन्सर आहे, त्यानंतर तुमच्या गर्भपिशवीचा कॅन्सर आहे, व इतर कॅन्सर जे असतील त्याचं निदान आपल्या जिल्हा रुग्णालयात होत असतं, त्याची सुविधा आपण रूम खोली क्रमांक 36 केलेली आहे। तर हे खूप महत्वाकांक्षी प्रोग्राम असल्यामुळं आता ह्याची संख्या वाढत आहे या रुग्णांची, त्यामुळं आपण 30 वर्षाच्या पुढील जे कोणी असेल त्यांनी याचा लाभ घ्यावा, मी असं आवाहन करतो, आणि त्यांनी याचा नेहमीसाठी उपयोग करून घ्यावा। सर, सध्याला कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे आणि हे अवेअरनेस नसल्यामुळे लोक त्याच्यावर अंगावर काढतात, यांच्यासाठी काय संदेश देऊ इच्छितात? हे लोकांनी, 30 वर्षाच्या पुढच्या लोकांनी आपल्याला काही लक्षणं आहेत का हा विचार न करता आपण सरळ दवाखान्यात येणे येणे आणि हे रुटीन चेकअप म्हणून तुमचं रक्तदाबाची तपासणी करणे, त्याच्यानंतर शुगरची तपासणी करणे आणि मग कॅन्सरची तपासणी करून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे। आपण लक्षणाची वाट न बघता हे केलं तर आपल्याला लवकर निदान आणि लवकर उपचार होईल आणि आपलं जीवनमान चांगलं होईल। सर, जसं लोकांच्या मध्ये कॅन्सर म्हटलं तर भीती असते, तर अशा रुग्णासाठी जसं प्रथम तपासणी झाली आहे त्यामध्ये डिटेक्ट झालं तर उपचार व्यवस्थित होऊ शकतं, पण लोक हे दुर्लक्ष करून जास्त वेळ घालतात आणि नंतर थर्ड स्टेजला झाल्यानंतर ते येतात, अशा लोकांना काय संदेश देऊ शकतात ॲज अ सिव्हिल सर्जन? याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा लवकर निदान लवकर उपचार हे महत्वाचं ब्रीदवाक्य आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण हे आजार असे आहेत जिथे की तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्येच लक्ष देणारी असतात। कारण कॅन्सरचा जर विचार केला आपण तर बहुतांश कॅन्सर ज्यामध्ये वेदनाच होत नाही त्यामुळे कॅन्सर किती वाढलाय काय आपल्याला कळत नाही, त्यामुळे आपण लक्षणाची वाट न पाहणे हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि आपलं पटकन 30 वर्षाचा जर व्यक्ती असेल तर दवाखान्यात येणे आणि त्याचं निदान करून उपचार करून येणे, उपचाराची सुविधा औरंगाबादमध्ये खूप चांगली आहे, आपल्या सरकारी दवाखान्यात पण उपचार होतो, तसंच आपल्याकडे कॅन्सर हॉस्पिटलही आहे त्यामध्ये पण उपचार घेत आहे। सर, आता युवा पिढीमध्ये कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढलेले आहे, वाईट सवयी असेल, तर यांना काय संदेश देऊ इच्छिता? याच्यामध्ये प्रामुख्याने असं आढळलेलं आहे की जे मुलं गुटखा खातात, तंबाखू खातात, त्याचं सेवन करतात, त्याच्यामध्ये तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे। तर मी लोकांना असं आवाहन करतो की आपण याच्यापासून दूर राहावं आणि आपले मित्र वगैरे किंवा परिवारातील लोक असतील त्यांनाही हे खाण्यापासून त्यांना दूर करावं, त्याच्यापासून दूर कसं नेता येईल याचा विचार करावा आणि त्याप्रमाणे ते सगळ्या सवयी आपण वाईट सवयी सोडून द्याव्या। सर, शासनाच्या योजना भरपूर असतात, शासन पण याच्यावर खूप खर्च, आरोग्यावर खूप खर्च करतोय, ग्रामीण भागात पण आपण आपल्या पद्धतीने जनजागृती करत असतो, पण यामध्ये पुढाकार ग्रामपंचायत असो, सरपंच असो किंवा सामाजिक क्षेत्राशी निगडीत लोक असतात, यांनी पुढे येण्यासाठी यांना काय संदेश देऊ शकतो आपण? जे ग्रामीण भागातील जी लोक आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत हे ग्रामीण पातळीवर खूप महत्वाची संस्था आहे आणि याच्यामध्ये समाज आहे, ग्रामसेवक आहे आणि त्या ठिकाणी तलाठी पण असतात, याच्यासोबत त्यांचे जे ग्रामपंचायत मेंबर्स असतात तेही असतात,
त्यांनी हे आपल्या वॉर्डामध्ये जे काही 30 वर्षाच्या पुढची व्यक्ती असतील त्यांना तपासून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. जरी चळवळ उभी राहिली तरी एकही 30 वर्षा पुढचा व्यक्ती सुटणार नाही आणि आपण या 5,000 पासून मुक्त होऊ असं मला वाटतं. सर, कारखाना क्षेत्रामध्ये कामगार वर्ग खूप म्हणजे दिवसभर काम करत असतो, नंतर घरी गेल्यानंतर तो स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही, अशा कामगारासाठी आपल्या माध्यमातून काय आपण योजना किंवा काय संदेश देऊ इच्छित? आपल्याकडे एक तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाअंतर्गत आपण अशा ठिकाणी शिबिर आयोजित करतो किंवा तिथं प्रसिद्धी करतो आणि आपले नंबर्स वगैरे दवाखान्यात देतो. आपल्या कुठल्या ओपीडीमध्ये बाहेर विभागामध्ये याची सेवा दिली जाते आणि असं लोकांचं आपण काउन्सिलिंग करतो. आम्हाला जर असं बाहेरून किंवा एखाद्या संस्थेकडून जर त्याची यादी आली तर आम्ही निश्चितच त्या ठिकाणी जाऊन आमच्या योजना ह्या प्रभावी राबवण्याचा प्रयत्न करू. सर, शासनाचा एक आपण दुवा आहे बरोबर, जिल्ह्यामध्ये आपलं खूप नियंत्रण आहे, पण कामगारांसाठी कारखानदारांना त्यांच्या मालकांना संचालकांना यांना काय संदेश देऊ इच्छिता? तर मालकांनी पाळलं पाहिजे की आपला कर्मचारी कसा फिट असला पाहिजे हे त्यांना जाणीव असली पाहिजे आणि त्यांनी सुरुवातीला लोकांचं फिटनेस करून घ्यायला पाहिजे. फिट असेल इट्स ओके, समजा फिट नसेल तर त्याला सल्ला देणे अत्यंत आवश्यक आहे. तत्पूर्वी 30 वर्षाच्या पुढचे जर कामगार असतील तर मी आता सांगितल्याप्रमाणे सगळ्या तपासण्या करून घेऊन वेळेत उपचार केले का बघा. नमस्कार, मी डॉक्टर पद्मजा अजय सरा, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय औरंगाबाद इथे कार्यरत आहे. तर शासनाचा आमच्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम जो आहे हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून कार्यक्रम असून हा तर ह्याच्यामध्ये आम्ही 30 वर्षावरील सर्व लाभार्थी, 30 वर्षावरील सर्व महिला पुरुष सर्व लाभार्थी जे आहे ह्या सगळ्या लाभार्थ्यांची आम्ही विविध प्रकारच्या तपासण्या करतो आणि त्यांचे महत्त्वाचे काही आजार आहेत जसे की डायबिटीस आहे, बीपी आहे किंवा पॅरालिसिस आहे, हृदयाचे काही आजार आहेत आणि तसेच 3 प्रकारचे कर्करोगाचे निदान म्हणजे जसे की ओरल मॅलिग्नन्सी, मुखाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनांचा कर्करोग ह्या आजारासाठी आम्ही विशेष तपासणी करत असतो. तर हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये तसेच ह्याच कार्यक्रमामध्ये आम्ही एक स्टेमी प्रोजेक्ट म्हणून आमचा एक प्रोजेक्ट आहे. ह्या स्टेमी प्रोजेक्टमध्ये ज्या रुग्णांना छातीचा दुखण्याचा आजार आहे किंवा असं हार्टअटॅकची जी लक्षणं आहेत ही जर काही आढळली तर त्या रुग्णाला आमच्याकडे येऊ शकतो, त्या रुग्णाचा आमच्याकडे ECG होईल आणि ECG मार्फत मग आम्ही त्याचं निदान करू की याला हार्टअटॅक आहे किंवा नाही आणि मला जर हार्टअटॅक असेल तर ह्या हार्टअटॅक असलेल्या व्यक्तीला आम्ही रक्त पातळण्याचं जे हार्टअटॅकचं औषध असतं ट्रम्बोलायसिस म्हणतो त्याला आपण, तर ते औषध देतो आणि त्या औषधानंतर आम्ही त्याच्या पुढील उपचारासाठी म्हणजे जसं की एनजिओग्राफी एनजिओप्लास्टी करण्यासाठी आम्ही जे रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत येतात त्या रुग्णांसाठी अत्यंत मोफतपणे आम्ही त्यांचा इलाज करतो, त्यांच्यासाठी मोफत पुढील तपासणी आणि औषधोपचार जसं की एनजिओप्लास्टी करण्याची सोय आमच्या ह्याकडे आमच्या ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आहे. तसेच आत्ता ह्या मागील नवरात्रामध्ये आत्ताच नवरात्र संपलेलं आहे, ह्या नवरात्रामध्ये म्हणजे 26 सप्टेंबरपासून ते नवरात्र संपेपर्यंत आणि तसंच त्याच्या पुढेही अजून 30 ते 45 दिवस आमचा हा महिलांचा म्हणजे माता सुरक्षित तर घर सुरक्षित हा कार्यक्रम आमचा सुरू आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व महिला 18 वर्षावरील सर्व स्त्रिया यांची तपासणी मोफत करत आहोत. आम्ही त्यामध्ये विविध प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या आहेत आणि त्या सोनोग्राफी, एक्सरे, CT scan तसेच मॅमोग्राफीची पण आम्ही त्यांची सोय केलेली आहे जेणेकरून स्त्रियांमध्ये असलेले सर्व आजारांचे निदान वेळीच व्हावे म्हणजे प्रतिबंधात्मक उपचार त्यांच्यावर करता येतात, त्याच्यानंतर उपचारात्मक आणि निदानात्मक असे प्रतिबंधात्मक निदानात्मक उपचारात्मक अशा सर्वांगीण सेवा आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ह्याच्यामध्ये स्त्रियांना का गरजेचं आहे की स्त्रिया ह्या स्वतःकडे दुर्लक्ष करत असतात, खरं तर स्त्रियांना आजकाल बहुतांशी स्त्रिया ह्या कुटुंबाच्या जबाबदारी सोबतच बाहेर नोकरी करता सुद्धा त्या बाहेर पडतात, अशा वेळेस त्यांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग त्यांना विविध आजारांना सामोरं जावं लागतं. तर त्यांनी वेळीच आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन आम्ही त्या सर्व स्त्रियांना केलेलं आहे आणि महिलांनी याच्यामध्ये भरपूर सहभागी झालेल्या आहेत, पण अजूनही मोहीम चालू असल्यामुळे मी सर्व महिलांना माझं असं आवाहन राहील की त्यांनी सर्वांनी आपापली तपासणी करून घ्यावी जेणेकरून माता सुरक्षित तर घर सुरक्षित एक खऱ्या अर्थाने ही संकल्पना आपल्याला सार्थक होईल आणि त्यांना त्यांचे आरोग्य म्हणजे नियंत्रणात राहील.
मॅडम, महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढलं ॲज अ महिला, तर तुम्ही यांना काय संदेश देऊ इच्छिता? तर महिलांना माझं एकच सांगणं आहे की जनरली महिला काय करतात की आपल्याला स्वतःला काही त्रास झाला तर तो अंगावर काढण्याची सवय आपल्याकडे बऱ्याच महिलांना आहे. तर अशा वेळेस आमच्या ह्या योजनेअंतर्गत असंसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आम्ही सर्व महिलांची तपासणी करून त्यामध्ये त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे किंवा नाही किंवा काही संशयित वाटलं तर आम्ही अशा महिलांची तपासणी करतो. त्यामुळे मला महिलांना हेच सांगणं राहील की थोडी जरी काही लक्षणं राहिली कर्करोगाची लक्षणं आढळल्यास त्यांनी तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा, स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नये आणि डॉक्टरांना लवकर निदान लवकर उपचार ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे महिलांना कॅन्सर सारख्या आजारापासून मुक्ती मिळण्याची तर शक्यता आहे. मॅडम, सध्याला महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढले याचं कारण काय असू शकतं? महिलांनी डॉक्टरांकडे न जाणे, लवकरात लवकर स्वतःकडे लक्ष न देणे हेच एक महत्वाचं कारण आहे. म्हणजे स्तनाचा कर्करोग असो, गर्भाशयाचा कर्करोग असो, ह्या दोन्हीमध्ये महिलांना स्तनाच्या कर्करोगामध्ये महिलांनी स्वतःची स्वतः तपासणी करायला पाहिजे. कुठे आपल्या स्तनामध्ये गाठ आहे का न लाजता न संकोच बाळगता आपण डॉक्टरांकडे जाणं फार गरजेचं आहे. आणि तसंच गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये स्त्रियांना माहीत असतं की रक्तस्राव, वारंवार रक्तस्राव होणे किंवा एकदा मासिक पाळी बंद झाली असेल तर पुन्हा रक्तस्राव मासिक पाळीसारखा त्रास सुरू होणे ही अत्यंत गंभीर लक्षणं आहेत. ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता महिलांनी डॉक्टरांना तपासणी करता डॉक्टरांकडे जावं. डॉक्टरांकडेच नाही तर आमच्या ठिकाणी आमचे जे आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी सुद्धा यांची प्राथमिक स्वरूपाची तपासणी होते, जेणेकरून त्यांनी ह्या तपासणीचा जर लाभ घेतला तर लवकर निदान लवकर उपचार करता येईल. नमस्कार, मी डॉक्टर जावेद शिबीर कुरेशी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक NCD. शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम जो की असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम हा आहे, यामध्ये प्रामुख्याने विविध उपक्रम चालतात. महत्वाचा त्यामध्ये NPCDCS प्रोग्राम, ज्यामध्ये 5 आजारांची तपासणी करण्यात येते. 5 आजारांमध्ये येतात मधुमेह, उच्च रक्तदाब, 3 प्रकारचे कर्करोग ज्यामध्ये स्तन कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग आणि मुख कर्करोग यांची तपासणी करणे, तपासणी करून निदान करणे व निदान करून उपचारावर रुग्णांना घेणे, ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज उपकेंद्र स्तरावरून करण्यात येतात. आणि प्रतिबंधात्मक तसे उपचारात्मक या दोघी बाबींचा संयोग साधून हा कार्यक्रम जिल्हाभर राबवण्यात येतो. सध्याला निरोगी संकल्प निरोगी महाराष्ट्र हा उपक्रम जिल्ह्यात राबवला जात आहे. याचा प्रमुख उद्देश म्हणजे जे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दिवस असतात यांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, त्यांना याच्याबद्दल जागृत करणे, प्रतिबंधात्मक दैनंदिन जीवनशैली अपनवणे ज्याच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी आरोग्य सांभाळता येईल व व्याधीग्रस्त लोकांना काही प्रमाणात वेळीच उपचारावर घेऊन त्यांना वेळीच त्यांची व्याधी थांबवण्याचा प्रयत्न करणे व त्यांचं आरोग्य सुखमय बनवणे हा उद्देश आहे. तसेच आभा कार्ड, आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ कार्ड हेही आमच्या मार्फत काढण्यात येत आहे. हे महत्वाचं डिजिटल तुमच्या हेल्थचं डिजिटलायझेशन फॉर्ममध्ये तुमचा डाटा संकलित राहण्यासाठीचं हे प्रामुख्यानं हे आभा कार्ड आहे. हेही सर्वांनी काढून घ्यावं असं आम्ही सर्वांना आवाहन करतो. तसेच कोणत्याही प्रकारचे असंसर्गजन्य रोग नियंत्रणा संबंधित तुम्हाला संकोच असेल, काही व्याधी असेल तर यासाठी तुम्ही आमच्या जिल्हा रुग्णालय चिकलठाणा औरंगाबाद येथे ओपीडी नंबर 36 येऊन आपल्या शंकांचे निराकरण करू शकता. सर, सध्याला शासनाच्या आरोग्याबद्दल खूप योजना असतात पण काही जनता यामध्ये निरोत्साही दाखवते, याचं कारण काय असू? महत्वाचं यामध्ये आता आम्ही सर्व योजनांचं डिसेंट्रलायझेशन किंवा तळागाळापर्यंत आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पसरवित असतो, परंतु लोकांनी ह्या माहितीचा वेळोवेळी ज्ञान घेणं हे अतिशय महत्वाचं. लोकांमध्ये असा गैरसमज आहे की सरकारी रुग्णालयाची माहिती आपल्या काही कामाची नाही, तिथं का जावं, परंतु असं नाही.
सरकारी रुग्णालय हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आता झालेले आहे। आता आपण आपल्या सर्व सरकारी रुग्णालयांना हेल्थ वेलनेस सेंटर म्हणजे आरोग्यवर्धिनी केंद्र असं त्यांना नाव दिलेलं आहे। उपकेंद्रांना पण आरोग्यवर्धिनी केंद्र, PSC प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत यांना पण आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र असं म्हणतो। म्हणजे याच्यामध्ये नवीन नवीन आणि अपडेटेड सर्व्हिसेसचं अनुकरण आता झालेलं आहे। म्हणून सर्व जनतेला आव्हान आहे की ज्या काही माहिती सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचवण्यात येतात तर याची सर्व माहिती तुम्ही विस्तृतपणे तेथील स्थानिक सरकारी यंत्रणेकडून घ्यावी, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणारच आहे। आरोग्य जागृती।